नमस्कार, मी मनोज रंदे, शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक बातम्या. राहुल गांधी म्हणाले, मी करणार कैलास मानसरोवर यात्रा. क्रिकेटपटूंच्या चिमुकल्यांचा रिंगारिंगा रोजेस व्हायरल. नागपुरात 3 कोटीची रोकड जप्त, रोकड हवालाची असल्याचा संशय. बोलायला पाहिजे तेव्हाच गप्प बसतात मोदी, शरद पवारांनी सुनावले खडे बोल. सुट्टीच्या दिवशी मनपात चाललंय कामकाज. सूर्य उगतोय आग, जळगावकरांना उन्हाळा झालाय असह्य. पाहूया आजचं सविस्तर बातमीपत्र. काँग्रेसने दिल्लीत आयोजित केलेल्या जन आक्रोश मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. याचवेळी त्यांनी आपल्या विमानात संशयास्पदपणे झालेल्या बिघाडाचाही उल्लेख केलाय. 2-3 दिवसांपूर्वी आम्ही कर्नाटकला जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला असं मला वाटलं. सगळं संपलं पण तेवढ्यात मी कैलास मानसरोवर यात्रा करेन असा विचार मनात आला, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना विमानात झालेल्या संशयास्पद बिघाडादरम्यान आलेला अनुभव आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडला.